सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या अमृतसर इथं आपल्या सासर तसंच माहेरच्या अशा कुटुंबासह अमृतसरला वेळ व्यतीत करताना दिसत आहे. सोशल मीडियावरती सोनाली कुलकर्णी सुवर्ण मंदिर, अटारी वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग आणि हिरव्यागार शेतातील छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण कुलकर्णी आणि बेनोडेकर कुटुंब एकत्रितपणे अमृतसरमध्ये आनंदाचे क्षण अनुभवत आहेत. याबद्दल सविस्तरपणे एक पोस्ट सोनालीनं लिहिली आहे आणि आपल्या भावना तिने व्यक्त करताना म्हटलंय, आईचं माहेर आमचं आजोळ अमृतसर असल्यामुळे लहानपणापासूनच अगदी दरवर्षी यायचो सुवर्ण मंदिरमध्ये, मग पुढे कॉलेजपासून 2 वर्षातून एकदा आणि मग पुढे ही गॅप वाढतच गेली. यंदा साधारण 6-7 वर्षांनी आलोय अमृतसरला, पण यंदाची सुवर्ण मंदिराची फेरी ही खास आहे. कुणाल आणि संपूर्ण बेनोडेकर फॅमिली पण आमच्या बरोबर आहे. आजही या वास्तूबद्दलची श्रद्धा आणि आकर्षण एवढंच आहे. इथे सगळे समान, नो VIP लाईन्स, नो प्रिव्हिलेजेस, 24 तास लंगर. आय नो एव्हरी गुरुद्वारा ऑफर्स दॅट ऑन दिस लार्ज स्केल प्रोडक्शन अँड व्हॉलंटरी सर्व्हिस इज रिअली अमेझिंग टू सी. तर मंडळी, एका व्हिडिओमध्ये सुद्धा सोनाली कुलकर्णी ट्रॅक्टर चालवतानाचा आनंद लुटत आहे. तर मंडळी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे अमृतसरमधील हे क्षण आपल्याला कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि गॉसिपसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.